आज आपण गणेश उत्सव स्पेशल रेसिपी बनवतो आहे तळणीचे मोदक बघू शकता किती सुंदर झालेले आहे एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे सगळ्या साहित्याचं योग्य प्रमाण घेऊन ती सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे तेव्हा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा बऱ्याचशा टिप्स पण देणार आहे माझ्या चॅनेलवर मी खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहे लंच ला ब्रेकफास्ट डिनर अँड स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया आपण रेसिपीला नमस्कार मी अनिता माझ्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आज आपण तळणीचे मोदक बनवतो आहे त्याला लागणारं साहित्य अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे आपण आणि अर्धा कप आपण मैदा घेतलेला आहे एक आणि अर्धा कप असं दीड कप आपण डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे तुम्ही साधं खोबरं पण घेऊ शकता अर् वन फोर्थ कप साखर घेतलेली आहे आपण वर वन फोर्थ कप आपण ऑर्गॅनिक गुळ घेतलेला आहे आणि ड्राय फ्रुट्सचे कट करून घेतलेले आहे खसखस आणि वेलची पावडर घेतलेले आहे आता मोदकाच्या पातीसाठी आपण एका तातामध्ये अर्धा कप रवा टाकलेला आहे आणि अर्धा कप मैदा टाकलेला आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन पिंच आपण मीठ टाकून घेतलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आपण मिठामुळे मोदकाच्या पातीला चव येते दीड टेबल स्पून आपण तूप गरम केलेलं आहे आणि ते मैद्यामध्ये टाकून घेतोय आपण तुम्ही तेलाचाही वापर करू शकता गरम असल्यामुळे आपण चमच्याने मिक्स करतो आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तूप थोडं थंड झालेलं आहे आपण आता हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि तूप सगळ्या मैद्याला आणि रव्याला चोळून घेतो आहे त्याच्याने आपल्या पाती आहे मोदकाची ती एकदम खुसखुशीत कुछ होईल आता थोडंसं पीठ हातात घेऊन आपण मूठ वळून आहे छान वळल्या जाते मूठ याचा अर्थ आपलं मोहन व्यवस्थित झालेलं आहे आता आपण पिठामध्ये पाणी टाकतो आहे आणि त्याचा गोळा करून घेतोय मिडियम असा गोळा करायचा खूप घट्ट करायचा नाही रवा आहे तो रवा पाणी पिऊन घेणार आहे मग अजून घट्ट होईल आणि थोडं थोडं करून पाणी टाकायचं अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आपण आणि व्यवस्थित मिक्स करून घेतोय पुन्हा थोडंसं पाणी टाकतोय आपण आणि मिक्स करून घेतो आहे आता आपला गोळा मळून झालेला आहे बघू शकता किती छान झालेला आहे एकदम घट्ट नाही आहे एकदम सॉफ्ट पण नाही आहे व्यवस्थित झालेला आहे आपला मीडियम गोळा झालेला आहे आणि हे करायला मला वन फोर्थ कप पाणी लागलेलं ला आहे आता या गोळ्याला आपण दोन मिनटं छान मळून घेऊया म्हणजे एकदम सॉफ्ट असा गोळा होईल आपला आता हा गोळा पण दोन मिनिट मळून घेतलेला आहे बघू शकता किती सॉफ्ट झालेला आहे आता आपण याला एका भांड्यामध्ये काढून घेतो आहे आणि झाकण ठेवून त्याला आपण अर्धा तास मुरायला ठेवतोय आता आपण सारण बनवून घेतोय त्याच्यासाठी आपण गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये एक चमच साजूक तूप टाकून घेतोय आपण गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि त्याच्यात आपण खसखस आहे एक चमच ती टाकून घेतलेली आहे तुपावर खसखस व्यवस्थित परतवून घेतोय आपण साधारण एक मिनटं तरी आता खसखस आपली परतवून झालेली आहे त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रुट जे कट करून घेतले ते टाकून घेतोय आणि परतवून घेतोय छान गे। तुपावर परतवून घ्यायचं थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत याच्यानी त्याची चव पण वाढते आणि सारण जास्त वेळ टिकतं फ्रुट्स आणि खसखस आपण व्यवस्थित परतवून घेतलेली आहे आपण आता त्याच्यात डेसिकेटेड कोकोनट टाकतोय एक कप आणि अर्धा कप असं दीड कप आपण टाकणार आहे तुम्ही खोबऱ्याचा डोल पण किसून तो पण वापरू शकता आता ह्याला आपण तुपावर व्यवस्थित परतवून घेतोय जास्त परतवायची गरज नाही गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची महत्वाची टीप आहे नाही तर डेसिकेटेड कोकोनट पटकन जळतं आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे सतत परतवत राहायचं नाही तर खाली लागू शकतं आपण त्याच्यामध्ये वन फोर्थ कप साखर टाकून घेतो आहे तुम्ही पूर्ण साखर पण वापरू शकता किंवा गूळ पूर्ण गूळ पण वापरू शकता मी इथे ऑर्गेनिक गुळ घेतलाय वन फोर्थ कप मी मिक्स करून घेतलाय गुळ आणि साखर मला डार्क कलर नको होता क गुळाचा कलर एकदम डार्क असतो तर तो, तो फेड व्हावा म्हणून मी थोडी साखर मिक्स केली तुम्ही पूर्ण साखर किंवा पूर्ण गुळ पण घेऊ शकता आणि याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेतोय आणि चांगलं चार ते पाच मिनिट व्यवस्थित शिजवून घेतोय सतत परतवत राहायचं नाही तर खाली लागू शकतं ते कमी गॅसवर आपण परतून घेतोय आपण गुळ साखर आणि डेसिकेटेड कोकोनट चार मिनटं परतवून घेतले आहे बघू शकता किती छान झालेला आहे एकदम सुंदर कलर आलेला आहे आपण आता गॅसची फ्लेम बंद करून घेतो आहे आणि त्याला थंड करून घेतो आहे सतत परतवत राहायचं कारण कढई आपली गरम आहे जळायला नको म्हणून आणि आपण त्याला दोन मिनटं परतवून घेतो आणि अर्धा चम्मच आपण वेलची पावडर टाकून घेतो आहे आता आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आता त्याच्यात आपण मिल्क पावडर टाकतोय चार चमच तुम्ही खोवा पण टाकू शकता याच्याने एकदम छान टेस्ट येते गॅसची फ्लेम आपण बंद केलेली आहे आणि थंड झाल्यावरच टाकायचं थोडं तरी थंड झालेलं असताना मिल्क पावडर टाकायचं आणि आपलं आता सारण तयार झालेलं आहे आपण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेतोय आता अर्धा तास झालेला आहे आपलं पीठ छान मुरलेलं आहे आपण आता याला एका ताटामध्ये काढून घेतो आहे आणि व्यवस्थित मळून घेतो आहे दोन मिनटं आता थोडंसं तूप लावून घेतोय आपण त्या गोळ्याला आणि त्याला एक मिनटं पुन्हा मळून घेतोय आपण आता आपलं पीठ छान मळून झालेलं आहे आपण एका वाटीमध्ये त्याला काढून घेतोय त्यातला थोडासा गोळा घेतोय आपण पीठ घेऊन त्याचा छान गोळा करून घेतोय अशा प्रकारे आपण सगळे गोळे करून घेतोय एवढ्या पिठामध्ये मासे एकवीस गोळे झालेले आहे म्हणजे एकवीस मोदक होतील आता आपण एक पोलपाट घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक गोळा मैद्यात घोळवून ठेवलेला आहे आणि त्याची पातळ अशी पारी ला। लाटून घेतोय खूप पातळ नको खूप जाड पण नको आहे आपल्याला अशा प्रकारे आपण त्याला लाटून घेतो आहे बघू शकता आपण मीडियम साईजचा सा मोदक करतोय त्याच्यासाठी एवढ्या आकाराची आपण पाती लाटून घेतलेली आहे थिकनेस बघा त्याचा आणि आपण अशा प्रकारे पाच सहा पात्या लाटून घेतोय आता आपण एक पाती घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन चम्मच आपण सारण टाकून घेतो आहे एका हाताने घट्ट पकडून ठेवलेला आहे टोक आणि दुसऱ्या हाताने फोल्ड करत जातोय आपण जवळ आणून सगळ्या फोल्ड्स टाकून घेतोय बघू शकता कशा पद्धतीने फोल्ड फोल करत आहे ते आणि अंगठ्याने सारण आत ढकलत जायचं आणि फोल्ड करत जायचं बघू शकता आणि अशा प्रकारे पूर्ण प्लेट्स टाकून घ्यायच्या आणि त्याला हातात घेऊन जे एक्स्ट्रा कणी मैदा आहे तो काढून घेतोय आपण आणि त्याचं तोंड व्यवस्थित बंद करून घेतोय मोदकला छान आकार देतोय आपण आणि एक्स्ट्रा आहे ते काढून घेतोय आपण आणि त्याचं जे तोंड आहे ते सील करून घेतोय व्यवस्थित बंद करून घेतो अशा प्रकारे आपला मोदक झालाय किती सुंदर दिसतोय अशाच प्रकारे आपण बाकीचे मोदक करून घेतो आहे आणि मोदक झाले की ते झाकून ठेवायचे म्हणजे कोरडे होणार नाही पाच सहा मोदक आपण करून घेतोय बघू शकता अशा प्रकारे आपण पाच सहा मोदक केलेले आपण तळून घेतोय त्यांना आता आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल खूप जास्त गरम करायचं नाही मिडियम गरम करायचं जस्ट बुडबुडे आले पाहिजे एवढं गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि मोदक टाकून घेतोय आपण सुरुवातीला कमी मोदक टाकायचे एकदम डिस्टर्ब करायचं नाही होऊ द्यायचं थोडा वेळ आणि नंतर एक मिनटं तरी त्याला होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर आपण हळूहळू तेल सोडत जायचं त्याच्यावर म्हणजे वरचा भाग पण कच्चा राहणार नाही आलटून पालटून व्यवस्थित आपण त्याला परतवून शिजवून घेतोय तळून घेतो आहे व्यवस्थित तेल सोडत जायचं वरती बघू शकता किती छान फुलले आहेत वरती फ्लोट व्हायला लागले आपले मोदक आणि गोल्डन कलर पण आलाय खूप डार्क कलरचं काढायचं नाही कारण नंतर काळ तळल्यावरही ते थोडा वेळ तरी कुकिंग प्रोसेस अस कंटिन्यू असते तर अजून डार्क होतो बघू शकता किती छान रंग आला आहे आपले एकदम सुंदर असे तळणीचे मोदक तयार झालेले आहे बाहेरचं कवर एकदम कुरकुरीत झालेलं आहे आपलं आणि अशा प्रकारे आपण बाकीचे सगळे मोदक तळून घेतो आहे हे मोदक सात आठ दिवस तरी बाहेर चांगले राहतात आपण सगळे मोदक आता तळून घेतो आहे बघू शकता किती छान दिसतात आहे एकदम टेस्टी असे तळणीचे मोदक तयार झालेले आहे आता आपण त्याचं प्लेटिंग करून घेतो आहे आता तळणीच्या मोदकाचं प्लेटिंग आपण करून घेतलेलं आहे बघू शकता की ते सुंदर झालेले आहे एकदम टेस्टी आणि झटपट होणारे हे मोदक आहे या गणेश चतुर्थीला तुम्ही नक्की हे करी घरी करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तेच कळवायला विसरू नका माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद